नागपूर जिल्ह्यातील रामटेक परमात्मा एक आनंदधाम आश्रमतर्फे वनभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आनंदधाम परमात्मा एक सेवक मंडळ अनेक वर्षांपासून व्यसनमुक्तीचे काम करीत आहे. वनभोजनाच्या माध्यमातून सहपरिवार एकत्रित येणे या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्याचे आनंदधामचे संचालक लक्ष्मणबाबू मेहर यांनी सांगितले. याचा मागचा खरा उद्देश असा आहे या वनभोजनाचा की परमात्म्यामध्ये अगोदर हे लोक नव्हते, नंतर परमात्म्यात जॉईन झाले. पण परमात्मात नव्हते त्यावेळेस हे वेष्णे होते, हे त्यावेळेसही वनभोजनाला जात होते पण दारू पिऊन काम करायचं. परिवार घरी राहायचं आणि हे अकेला अकेला एकटा एकटाच घराच्या बाहेर जाऊन व्यसन करून ते वनभोजन करायचे. मला माहीत नाही की ते लोक जेवण करत होते की नाही करत होते. दारूच्या भस्मी राहून व्यसनामध्ये इतके तिल्लन राहत होते की त्यांना जेवणही नव्हते मिळत. पण या परमात्म्यामध्ये जॉईन झाले आणि वनभोजनासारखा कार्यक्रम आम्ही सुरू केलं. उद्देश हाच की पूर्ण परिवार इथं यावं, पूर्ण परिवारांना जेवण मिळावं, पूर्ण परिवाराने एन्जॉय करावं, आनंद व्यक्त करावा. पूर्ण परिवाराचे बाय बाप लेकरं बारं आणि गावातील सगळे सेवक एकत्रित येऊन हा काम करावं, जेणेकरून कुठं मतभेद असेल तर मतभेद विसरून एक चांगला आनंद घेण्याचा काम करावं. हाच एकमेव उद्देश माझ्या बाबांनी सांगितलं होतं आणि तोच उद्देश ठेवून हा एक वनभोजनाचा कार्यक्रम आज मी इथं ठेवत आहे आणि माझा चालू आहे. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.